छान छान सगळ्या वेगवेगळ्या रूपातल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी ह्या सगळ्यांना जय मल्हार. कविता ठाकूरचा नमस्कार. खरंच महाराष्ट्राचं लाडकं कुलदैवत खंडेराया आणि आज हे वीर फाउंडेशन, जरा यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजूया, कारण त्यांनी सगळ्यांनी इतकं छान आयोजन केलं. मी दरवेळेला बाईकचं ज्यावेळेला ते बाईक रॅलीचं आयोजन करतात मी भाग घेते, आणि रामशेठ ठाकूर विकास मंडळ सगळे यांच्यासाठी पण सगळ्यांनी जोरदार टाळ्या बाजूल्या. अर्चना मॅडम आहेत, सगळ्या ह्या नगरसेविका आहेत. खूप आपल्या पनवेलकरांच्या महिलांमध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना कसं बाहेर काढायचं हे सगळं ह्या मंडळींना खूप छान प्रकारे माहिती आहे. आणि महाराष्ट्राचं लाडकं कुलदैवत खंडेराय, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आज ह्या सगळ्या मंडळीमुळे मला ती वेशभूषा करायला मिळाली. आणि क्रेडिट मी यातलं माळसाला सुद्धा देते, माझ्या गौरी धात्रक, कारण तिची खूप इच्छा होती की काकी. तर खूप मी एन्जॉय केलं, खूप बरं वाटलं, खूप छान. काल रात्रभर झोप आली नाही की ह्या मेल कॅरेक्टरमध्ये आपल्याला जायचंय, बाईक चालवायचे, मिशीमध्ये मध्येच हात लावत होती, मध्येच अंगावरचं काही दागिने किंवा जे आम्ही जेजुरी सोन्याची जेजुरी जी बाईकवर करून आणलेली आहे, पण ह्या सगळ्यांनी इतकी छान मदत केली. त्यांचे से गार्ड होते, मित्रमंडळी होते, आम्हाला अगदी सिक्युअर करून शेवकारण शेवटी आम्ही होतो. खूप छान प्रकारे ही रॅली, बाईक रॅली आनंदात पार पडली. ह्या सगळ्या व्हाईट ड्रेसवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप छान, खूप मस्त वाटलं आणि मी खूप खुश आहे की मला हे कॅरेक्टर करायला मिळालं. थँक्यू, धन्यवाद. तनाई नमस्कार. नेहमी तुम्ही सपोर्ट करता आमच्या सगळ्या बायकांना, तुम्ही सपोर्ट करता आणि आम्हाला नेहमी सांगता की पुढे जा. आज सर्वप्रथम तुम्हाला मी थँक्यू म्हणते. बायका तर आहेतच, प्रश्नच नाही, त्या नेहमी पुढेच जाव्यात आणि पुढे पुढेच जात राहाव्यात. जसं मी माझ्या होर्डिंगवरती पण लिहिलं होतं की आपले गुण जे आहेत, जे संस्कार आहेत, ते सांभाळा आणि त्यांचा उद्धार करा. आणि त्या उद्धार करण्यामध्येच आपल्या कुटुंबाचाही उद्धार आहे आणि आपल्या संस्कृतीचे, आपल्या देशाचा, सगळ्याचा उद्धार आहे. तर हे सगळे सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि मगाशी इनर व्हीलचं नाव गेलं, मगाशी इनर व्हीलचं नाव घ्यायचं राहिलं. कविताताई बोलल्या सगळ्या व्हाईट ड्रेसवाल्या ज्या आहेत त्या माझ्या इनर व्हीलच्या, इनर व्हील न्यू पनवेलच्या सगळ्या मैत्रिणी आहेत. त्यांचा खरंच खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी, सगळ्या फाउंडेशन्सनी एकत्र येऊन, वीर ह्युमन फाउंडेशन, येस, आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला जमवलेलं आहे, आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे. भरपूर छान छान डेकोरेशन्स करा, छान छान हा सारखा. ओके, थँक्यू. प्रथमतः मी सगळ्यांना धन्यवाद म्हणू इच्छिते. स्पॉन्सर हे अरेंज केलं आहे त्यांना आणि मान्यवरांना, आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली, संधी दिली काहीतरी सादर करण्याची, त्यामुळे आमच्या सुप्तगुणांना नक्कीच वाव मिळतो. आणि मेसेज आम्ही दिला, आम्ही रामायणातले स्त्री पात्र सादर केले, मी सीता बनलेले आणि माझ्या सख्या आहेत एक उर्मिला, कौसल्या आणि शबरी. तर त्यांनी त्याग म्हणजे त्या त्यागमूर्ती आहेत, त्यांनी त्याग केले त्या काळी द्वापार युगात. आता आपण कलियुगातल्या ज्या स्त्रिया आहोत, तर त्या द्वापार युगातल्या स्त्रिया कलियुगातल्या स्त्रियांना संदेश देत आहेत, मी आता त्याग करू नका, तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, त्यानंतर तुम्ही स्वतःची एक ओळख निर्माण करा, पुढे पुढे जात राहा. तर सगळ्या पुरुष वर्गाला मी धन्यवाद म्हणू इच्छिते. एक स्पेशल थँक्स मला म्हणावं असं वाटते, त्यासाठी मी पुढे आले. खरं तर या दोघींनी सगळंच कव्हर केलं की मी बघितलं ह्या रॅलीमध्ये ट्रॅफिक जे मॅनेज करत होते, पोलीस तर होतेच पण दादा होते, त्यांनी खूप वेल यू दादा, आणि ओव्हरऑल छान रॅली झाली, मस्त एक्सपिरियन्स होता. थँक्यू सो मच. पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन, इनर व्हील आणि वीर वुमन फाउंडेशन, ज्यांनी आम्हा सगळ्यांना ही संधी दिली की असं वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण आपलं रॅली, आपण त्याच्यामध्ये सहभागी झालो. बाकी पण मॅनेजमेंट्स खूप व्यवस्थित होत्या. रॅलीमध्ये सहभागी व्हायचं तर काय करायचं हा प्रश्न होता माझ्या पुढे, पण थोडंसं वाटलं की आत्ता म्हणजे मध्ये कारगिल गर, गुंजन सक्सेसा, गुंजन सक्सेना
यांचा रोल मी हे केला सर, त्याचं वेशभूषा हे केली होती. तर जसं आत्ताच्या ह्याच्यामध्ये, आता ॲक्च्युली लेडीज तसं चालवतात बाईक वगैरे किंवा हे, पण ज्या ह्याच्यामध्ये म्हटलं जातं की लेडीज बाईक किंवा हे नाही चालवू शकत, कार नाही चालवू शकत, पण आता लेडीज तर फ्लाय करू लागलेल्या आहेत, त्यामुळे सगळ्यांनी टाळ्यांच्या गडगडाट त्यांचं हे अभिनंदन करावं. आणि माझ्या बाईकवर एक मेसेज होता की आपल्या मुलींना चंद्र नका बनवू, कारण चंद्राला तर सगळेच घडून, म्हणजे हिंदीमध्ये होता, आपने लडकियों को चांद मत बनाइए, चांद को तो सब घूरते हैं, अपने लडकियों को सूरज बनाइए, जिनको देखने के पहले हर सर झुक जाएगा. थैंक यू. आज आपण नारींचा सन्मान देखील या ठिकाणी करणार आहोत, ज्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा नारींचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ज्या सन्मानमूर्ती नारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील मी विनंती या ठिकाणी करतोय की आपणही मंचात येऊन स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी सर्वप्रथम आर्थिक सल्लागार म्हणून ज्यांचा नारी सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत त्या संतोष सुभाष सिंग मॅडम, आपणास देखील विनंती करतो की आपणही मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आहे, आपका भी स्वागत आहे. त्यांच्याबरोबर UN पुरस्कार विजेत्या रश्मी सिंग मॅडम, आपणास देखील विनंती करतो की आपणही मंचावरती यावं, आपण ज्यांचं आपण नारी सन्मान म्हणून आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या अग्री समाजातील प्रथम कमर्शियल पायलट म्हणून ज्यांना जे आत्ताच नियुक्त झालेले त्या प्राप्ती राज ठाकूर मॅडम, आपणास देखील विनंती करतो की आपणही मंचावरती यावं, जरा यांचं जरा जोरदार टाळून विशेष आपण कौतुक या ठिकाणी करूया, प्रत्येकाला अभिमान वाटेल असं कार्य या ठिकाणी एक पायलट म्हणून त्या करीत आहेत. प्राप्ती राज ठाकूर मॅडम, आपणास विनंती करतो. त्याचबरोबर रजनी भरत ठाकूर मॅडम, आपणास देखील विनंती करतो की आपणही मंचावरती यावं, आपणास विनंती, या ताई मंचावरती या. आणि दुसऱ्या आपल्या सत्कार मूर्ती आहेत ज्या शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या, चित्ररेखा रवींद्र जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास देखील विनंती करतो की आपणही मंचावरती यावं. या खऱ्या अर्थानं आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ह्या नारींचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आपण पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन, इनरव्हिल क्लब ऑफ न्यू पनवेल, वीर मन फाउंडेशन आणि रामचंद्र ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, या ठिकाणी या तिन्ही क्लबने आयोजित भव्य अशी वुमन बाईक रॅली आपण सगळ्यांनी बघितली, अनुभवली सुद्धा स्वतः प्रत्यक्ष पार्ट घेऊन. या रॅली बद्दल एक थोडक्यात वर्णन करते. क्लब तर सगळेच काही ना काही समाजसेवा करतच असतात, पण या रॅली बद्दल एक छोटीशी संकल्पना कशी पुढे आली, तर 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्या अनुषंगाने 9 मार्चला एक छान आकर्षक वुमेन्स बाईक रॅली व्हावी अशी संकल्पना शिल्पा राजपूत मॅडम कडून पुढे आली आणि ती पूर्ण करण्यासाठी सगळ्या क्लबनी जोमाने काम सुरू केले आणि आज त्या मेहनतीचे फलस्वरूप तुमच्या समोर एक छानशी आकर्षक सुंदर भव्य कलात्मक रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन्स बाईक रॅली या ठिकाणी दिसण्यात आली. तुम्ही अनुभवली, म्हणजे ती अनुभवली म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतोय की जसा मला आनंद होतो या ठिकाणी तसाच तुम्हाला प्रत्यक्ष नक्कीच होत असेल. या रॅलीचे विशेष थीम होते, ब्रीद वाक्य होते, राईट फॉर एलिगन्स ऑफ वुमनहूड सेलिब्रेटिंग विमेन अक्रॉस द डायव्हर्स फील्ड, म्हणजेच स्त्रीची छाप, स्त्रीची उमट,
स्त्रीची शक्ती आणि स्त्रीची प्रगती दाखवणारी एक सुंदरशी रॅली जी पनवेलभर फिरली, न्यू पनवेलला गेली आणि परत वडाले तलावला येऊन इथे समारोपसाठी आपण इथे आलेलो आहोत. या रॅलीमध्ये जवळजवळ 80 ते 90 लेडीजनी पार्टिसिपेट केलं. नुसतं पार्टिसिपेट नाही, नुसतं राईड फॉर फन नाही, तर एक आकर्षक वेशभूषा करून या ठिकाणी तुम्ही सगळे आलेत. माझ्या सगळ्या मैत्रिणींनी इथे भाग घेतला की नाही अर्चना तू प्रोग्राम करते आम्ही येतो, यासाठी तुम्ही जो कॉपरेशन दिला, सहयोग दिला, पूर्वीसारखी मैत्रीण असू दे, ध्वनी असू दे, बिजल असू दे, सगळ्यांनी एका हाकेला जे पार्टिसिपेशन केलं ते मला खूप मनाला भावलं की ठीक आहे कधीतरी हाक मारली पण त्याचा प्रतिसाद आहे याचा मला आनंद वाटला. या ह्याच्यात काही काही ग्रुप प्रेझेंटेशन केलं, सोशल मेसेज दिला सोसायटीला, काही काही इंडिव्हिज्युअल आणि कपलमध्ये एक सुंदर काही देवांचं, काही खंडोबाचं, काही फिजिकल फिटनेसचं, असे वेगवेगळे थीम आणि प्रेझेंटेशन इथे या ठिकाणी केले. असं कलात्मक दृश्य स्वतः तुम्ही हाताने त्या रॅलीमध्ये कलर भरलेला आहे, त्या चित्राला तुम्ही स्वतः रंगवलेलं आहे हे मी अनुभवलं. मी बोलायला काहीतरी वेगळं होणार होती पण ॲक्च्युली मी वेगळंच काहीतरी बोलते, कारण मलाही तुम्हाला इकडे बघून म्हणजे तुम्ही जी मेहनत केली, 3:30 कडाक्याच्या उन्हामध्ये तुम्ही इथे आले, आम्ही सावलीत उभे होते, तुम्ही तिथे तुमचं काम सुरू होतं, त्याच्यातूनच मला कळतंय की तुमचं पार्टिसिपेशन एकदम मनापासून होतं आणि आमच्या मेहनतीला जे 15 दिवसापासून आम्ही थोडेसे ह्याच्यात होतो ते कुठेतरी पूर्ण झालेलं आहे असं मला म्हणायला हरकत नाही. आज या ठिकाणी आम्ही 2 ग्रुप प्राइजेस ठेवलेत, 3 इंडिव्हिज्युअल प्राइजेस ठेवलेत. खरं तर तुम्ही सगळेच प्राईजसाठी म्हणजे मी तर नॉमिनेट केलं असतं पण तसं करून मग बाकीचे नाराज होतील म्हणून आम्हाला 2 ग्रुप प्राइज 3 इंडिव्हिज्युअल प्राइज काढायला लागणारच आहेत. काही नारी सन्मान इथे आपण ठेवलेले आहेत, लकी ड्रॉ सुद्धा ठेवलेत, सो यू हॅव टू स्टे टिल द लास्ट. आणि त्यातून एक अजून सांगता येईल मला की या ठिकाणी आपल्याला असे छानसे पाहुणे VIP गेस्ट इथे लाभलेले आहेत, त्यांच्या हाताने तुम्हाला पारितोषिक वितरण इथे होणार आहे. लास्ट नॉट द लीस्ट, तुमचं सहकार्यासाठी मी तुम्हाला मनापासून आभार व्यक्त करते. पूर्ण म्युनिसिपल कॉर्पोरेशनला मी मनापासून आभार व्यक्त करते. रामशेठ ठाकूर विकास मंडळची बॅक एंड टीम जी आमचा ॲक्च्युली कोर सपोर्ट होता, सुमित भाऊ म्हणा, रोहित भाऊ म्हणा, खानावकर भाऊ, हे सगळेच रोहित भाऊ आणि सगळेच पूर्ण त्यांची टीम ही आम्हाला खंबीरपणे उभी होती की नाही आम्ही करू काही हरकत नाही, तर त्यांचा मनापासून आभार त्या बॅक एंड टीमचं. आणि लास्ट 2 मंथ्सपासून ज्यांना आम्ही ज्यांनी आम्हाला स्टार्ट टू एंड मार्गदर्शन दिलं असे पनवेलचे माननीय माजी सभागृह नेता परेशजी ठाकूर ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन दिलं, चुका काढल्या की प्रोग्राम परफेक्ट कसा झाला पाहिजे त्यासाठी त्यांचंही सगळ्या क्लबकडून मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबरीने तुमच्या माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना सुद्धा मी आभार व्यक्त करते. युअर पार्टिसिपेशन इज द ओन्ली सक्सेस ऑफ दिस रॅली, टुडेज रॅली. त्याच्यामुळे तुमच्याशिवाय होणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे तुमचेही खूप खूप आभार. विश यू अ व्हेरी हॅपी वुमन्स डे. थँक्यू. जय हिंद महाराष्ट्र. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शुभा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा नैनोबा झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व इथे जमलेले माझे सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम शतवार नमन राजमाता सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई, मदर टेरेसा, रणरागिणी यांना व न्यूयॉर्कमध्ये वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगस चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. स्त्रियांनी स्वतःच्या दिलेला हा पहिला लढा होता. सन 1910 आंतरराष्ट्रीय परीक्षेत महिला परीक्षेत यांनी क्लेरा झेडगी यांनी 8 मार्च हा दिवस साजरा करायचा ठरवला. तेव्हापासून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
खरतर जागतिक महिला दिन जगभरामध्ये साजरा केला जातो, पण ज्या भारतामध्ये आपण तो साजरा करतो त्या भारताच्या संस्कृतीचा परंपरेचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्कृती आहेत. काही संस्कृती अलीकडच्या काळामध्ये नव्यानं जन्माला आल्या आहेत, पण काही संस्कृती या आता सण चालू आहे 2024 इंग्लिश भाषेमध्ये म्हणू आपण 2024 BC, पण त्याच्याही पूर्वी या जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्कृती अस्तित्वात होत्या. त्या सर्व संस्कृतींमधल्या अर्वाचीन संस्कृतीमध्ये आपली भारतीय संस्कृती आहे. त्या भारतीय संस्कृती अशी एकमेव संस्कृती आहे की ज्याच्यामध्ये अन्य सगळ्या संस्कृतीमध्ये देव म्हणजे कोणीतरी पुरुष आहे. एक आपली एकमेव संस्कृती आहे की ज्याच्यामध्ये देवीला म्हणजे स्त्रीला हा देवीचा दर्जा दिला गेलेला आहे. अन्य सगळ्या संस्कृतीमधले तो गॉड तो आहे, पुरुष आहे. आणि त्यामुळे आपली संस्कृती ही अशी एकमेव संस्कृती आहे जिचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की यामध्ये आजही नारीयसु सर्वत्र पूज्यते, देवीचा दर्जा आपल्या संस्कृतीमध्ये या ठिकाणी स्त्रीला दिले गेलेला आहे आणि त्याचं पालन करण्याचा या संस्कृतीमध्ये पुढे सातत्यानं प्रयत्न केला जात आहे. आपण आता जसं नवरात्रीमध्ये अश्विन महिन्यामध्ये नवरात्र जागर करू, तसाच आता चैत्र महिना येतोय, या चैत्र महिन्यामध्ये सुद्धा आपण नवरात्रोत्सव साजरा करतो आणि ज्याच्या माध्यमातून या स्त्री शक्तीची देवी शक्तीची आराधना संपूर्ण देश करत असतो. आणि मला खरंच मनापासून आनंद आहे की या आपल्या देशामध्ये कितीतरी अशा कर्तृत्ववान महिला झाल्या आहेत की ज्यांनी जगाच्या पुढे आदर्श घालून दिलाय की देश आमचा या महिला शक्तीचा सन्मान करत किती पुढे जाऊ शकतो. जेव्हा या महिला शक्तीला ताकद देण्याचा प्रयत्न आपण करण्याचा विषय करतो त्यावेळेला आज जगामध्ये कितीतरी असे देश आहेत की त्यांना स्वातंत्र्य मिळून वर्षानुवर्ष लोटली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75-77 वर्ष झाली. 26 जानेवारीला आपण 75वा या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा केला, पण आपल्या आधी ज्या देशांना स्वातंत्र्य मिळालं 100 वर्ष 150 वर्ष त्या देशामध्ये सुद्धा महिलेला स्त्रीला मतदानाचा अधिकार त्या देशाला स्वातंत्र्य मिळाला नव्हतं. आपला एकमेव देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली या देशाला जेव्हापासून पहिली निवडणूक झाली तेव्हापासून महिलेला मतदानाचा अधिकार आहे. आणि त्याचबरोबरीनं अनेक असे देश होते की त्या देशामध्ये त्या देशातल्या सगळ्यांना सरसकट मतदानाचा अधिकार नव्हता, आपल्या देशात पहिल्या दिवसापासून निवडणुकीचा तो मिळालेला आहे. आणि त्यामुळे आपल्या या संस्कृतीचा आपल्या या देशाचा आपल्याला सर्वांनाच अभिमान वाटला पाहिजे. या देशामध्ये संत परंपरेमध्ये अनेक महिला होऊन गेल्या, त्याच्यामध्ये मीराबाईचं तुम्ही घ्या. आपल्या या देशामध्ये जिथे आपण ज्ञानेश्वरांची पूजा करतो तितकीच पूजा आपल्या ज्ञानेश्वरांच्या भगिनी मुक्ताबाई यांची सुद्धा करतो. आपल्या या देशामध्ये अशा पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी कर्तृत्व गाजवले अनेक नावं सांगता येतील, या कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना आज या ठिकाणी आपण सगळेच जण सन्मानित करतो. आज 8 मार्चच्या निमित्तानं मंचावरच्या सर्व विविध महिलांचा आपण सन्मान केला आहे. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की या देशाच्या राष्ट्रपतीपदी 2 महिला आत्तापर्यंत बसल्या आणि त्याच्यातले आत्ता द्रौपदी मुर्मूजी या एक आदिवासी समाजातल्या महिला शिक्षिका आहेत आणि या देशाच्या सर्वोच्च स्थानी त्या बसल्या आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आज आदिवासी समाजामधल्या कित्येक महिला समाजामध्ये स्वतःचं वेगळं स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळे मंचावर बसलेल्या सगळ्या महिलांचा आम्हाला सन्मान करावा असं वाटतो, आदर वाटतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा आदर सन्मान करावा असं वाटतो की तुमच्यामुळे आज पनवेलमधल्या अनेक महिलांना आपल्या कर्तृत्वाची दिशा सापडते. आणि त्यामुळे या सर्व महिला भगिनींना आणि तुमच्या या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या इनरव्हील असेल, वीर वुमन फाउंडेशन असेल, मी दोन्ही संस्थांचं मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या नेतृत्वाखाली या पनवेलनं प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जावं. पनवेल महापालिकेनं आपल्या सर्वांच्यासाठी हे पनवेल शहरामध्ये जसं एक आपल्या सर्वांना अभिमान वाटेल असं एक ठिकाण
या ठिकाणी निर्माण केलं. तसं खारघर पासून या 20 प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पनवेल महापालिका अशा पद्धतीनं पनवेलवासियांना गौरव वाटावा, पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात जे जे आहेत त्या सर्वांना गौरव वाटावा अशा वेगवेगळ्या स्थानांच्या या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी पुढाकार घेतलाय. तिथे सुशोभिक असे वेगवेगळ्या पद्धतीचे तलाव असले पाहिजेत. मग पिसारव्याचा तलाव आहे याच्यासाठी पुढाकार घेतलाय. अलीकडच्या काळामध्ये आणखीन 2 तलाव त्याच्यामध्ये जोडले गेले. असंच एक एक करत पनवेल महापालिका देखील महाराष्ट्रामधली सगळ्यात नवी महापालिका पण सगळ्यात जोशानं जोमानं पुढे जाणारी महापालिका अशा पद्धतीचा नावलौकिक पनवेल महापालिकेचा व्हावा यासाठी पनवेल महापालिका प्रयत्न करते. मला अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्यांच्या योगदानामुळे ही महापालिका या आपल्या सर्वांच्या अपेक्षेमध्ये निश्चितपणानं पुढे उतरू शकेल. पण त्याच्यासाठी महत्त्वाचं मोठं योगदान महिलांचं असलं पाहिजे. याच्यासाठी आपल्या सर्वांनी आपापल्या परीनं तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता, तुम्ही व्यक्तिगत नोकरी करत असाल, ज्या संस्थेसाठी नोकरी कराल ती संस्था पुढे गेली पाहिजे. तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर तो व्यवसाय पनवेलकरांना नाही देशाला आदर्शवत कसा ठरू शकेल याच्यासाठी प्रयत्न करत राहावा. आणि तुम्ही ज्या संस्थेचं प्रतिनिधित्व करता, मग इनरव्हील असेल, वीर वुमन असेल, अन्य कुठल्याही संस्था असतील, त्या संस्थेच्या वतीनं आजच्या या बाईक रॅलीमध्ये तुम्ही भाग घेतला असेल, त्या संस्थेचंही कर्तृत्व, त्या संस्थेलाही पुढच्या कालावधीमध्ये पनवेलचं नेतृत्व करण्याची संधी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मिळत राहावी अशा शुभेच्छा या निमित्तानं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांना देतो. मंचावर उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्वांच्या वतीनं तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 3 वाजता DCP ऑफिस या ठिकाणी येत आहेत. त्यांची आजच एक पोस्ट, मी कालची पोस्ट आहे पण मी आज पाहिली त्या ठिकाणी, की महाराष्ट्र सरकारनं धोरण घेतलं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं, की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संसद नव्यानं बनवली, पहिला कायदा पास केला की 2029 सालापासून या देशामधल्या लोकसभेच्या खासदार आणि महाराष्ट्रापासून सगळ्या राज्यामधल्या आमदार याच्यामध्ये 33% महिला या आता याच्या पुढच्या कालावधीमध्ये आमदार खासदार बनताना आपण 2029 सालापासून पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकारनं म्हणजे मोदी सरकारनं धोरण जाहीर केलंय की या देशामधल्या 3 कोटी महिलांना त्यांना लखपती बनवायचंय. त्याच्यामध्ये जोड देत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं आपल्या विमानतळाच्या भूमीवरती अटल सेतूच्या उद्घाटनासाठी जेव्हा मोदीजी आले लाखो महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान जाहीर केलं आणि त्याच ठिकाणी या ठिकाणी मोदीजींनी जाहीर केलं, पंतप्रधानांनी जाहीर केलं, देवेंद्रजींनी ती पोस्ट टाकलेली आहे की या महिला दिनाच्या निमित्तानं इथून पुढे ज्या नव्या बालकाचा जन्म होईल त्या बालकांनी आता फक्त आपल्या वडिलांचं नाव लावायचं नाही तर सोबत आपल्या आईचं नाव देखील आपल्या नावासोबत लावायचं आहे. आणि याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये सर्व शासकीय ठिकाणी होणार आहे. हा महाराष्ट्रामधल्या महिलांचा आणि देशामधल्या जगामधल्या महिलांचा बहुमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दादा हे या ठिकाणी कर्तृत्वाच्या माध्यमातून किंवा आपल्या या ठिकाणी कामाच्या माध्यमातून करून दाखवत आहेत. अशा पद्धतीचं नेतृत्व जिथे आपल्याला लाभतं तिथं मला खात्री आहे की महिलांनाही अधिक ऊर्जेनं अधिक उर्मीनं काम करण्याची प्रेरणा मिळत राहील. पुन्हा एकदा महिला दिन एक दिवस असतो पण आपण आज साजरा करताय, उद्या काही ठिकाणी कार्यक्रम होत आहेत, असे 365 दिवस महिलांचे कर्तृत्व दिन असेच साजरा करायला पनवेलकरांना मिळावेत अशा शुभेच्छा या निमित्तानं देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.